आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं हे जर मला सगळ्यांसमोर सांगायचं असतं तर मी तुमच्यासमोरच बैठक घेतली असती ना. असं काय नाही, बऱ्याच दिवसानंतर आम्ही तिघही पक्ष एकत्र भेटलो. सगळे आमचे सहकारी आमदार बांधव भगिनी आणि नेते मंडळी एकत्र भेटलो आणि चांगलं झालं, चांगले गप्पा झाल्या. ठीक आहे ना, ते हळूहळू कळेल ना, हळूहळू कळेल. पण आम्ही मी हेच सांगितलं की महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही करोनाच्या काळामध्ये म्हणजे त्या संकटाचा मुकाबला केला, तर हे संकट काय तेव्हा तर ते एक जगावरती आलेलं विचित्र संकट होतं, कोणाला काही कळत नव्हतं. पण त्याचा मुकाबला महाविकास आघाडी सरकारने एक महाराष्ट्राला दिलासा देणं, महाराष्ट्रामध्ये आरोग्य सुविधा वाढवणं, त्या चांगल्या देणं, अशा पद्धतीने एक चांगला कार्यक्रम म्हणा किंवा त्याचा मुकाबला आम्ही केला, तर त्या संकटापुढे संकट काहीच नाही. कोणाला नेमकं उत्तर दिलं? आत्ता भेटलं आम्ही बऱ्याच दिवसांनी, जरा बरं वाटलं एकत्र भेटून. आम्ही कुठेही फुटलेलं नाही आहोत, एकत्र आहोत. त्याच्यामुळे पुढे काय करायचं हे जेव्हा करणार आहोत तेव्हा आम्ही तुम्हाला सांगणार. मला न्यायदेवतेवरती विश्वास आहे आणि दोन गोष्टी या बाबतीत मी सांगू इच्छितो की न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते, याचं कारण कायद्यासमोर सगळे सारखे असतात, पण त्याच वेळेला जनता उघड्या डोळ्याने सगळं बघत असते आणि न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे आधारस्तंभ जोपर्यंत आपल्या देशात मजबूत आहेत तोपर्यंत या देशामध्ये लोकशाहीच राहील, बेबंदशाही येऊ देणार नाही. सत्ताधाऱ्याकडून एक आरोप होतोय तुमच्यावरती. सर 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 सर